हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आमचा इथला औरंगाबादमधला चौथा दिवस आहे आणि आज आम्ही निघणार आहोत रात्री. तर सकाळीच नियोजन होतं की सकाळी लवकर उठायचं आणि अजंठाची जी लेणी आहे ती पाहायला जायचं. पण माझी तब्येत थोडीशी रात्री बिघडली होती त्यामुळे मी आज थोडंसं झोपले आणि तोंडावरून कळतच असेल तुम्हाला, थोडंसं झोपले आणि व्यवस्थित झोप वगैरे लागल्यानंतर माझी तब्येत आता ठीक आहे आणि म्हटलं चला आता निघूयात. तर आता आम्ही निघतो आहे अजंठा लेणी पाहण्यासाठी आणि मी ना सगळं माझं जे पॅकिंग आहे ते करून ठेवलेलं आहे. तर इथे बॅग पण माझी भरलेली आहे आणि इकडे पण माझं जे पण सामान आहे ते सगळं मी आवरून चालली आहे आणि आवरून जाणार. इथून आम्ही अजंठा लेणी पाहणार, परत येणार, इथून बॅगा घेणार आणि मग ताईच्या घरी जाणार आहे आणि मग तिथून तिला सांगून वगैरे रात्रीच्या गाडीने आम्ही निघणार आहे. कारण दिवसाचा प्रवास खरंच त्या दिवशी इतका कंटाळा आला आहे त्यामुळे दिवसा प्रवास करायचा नाही असं ठरवलं आम्ही आणि रात्री जाणार आहोत. तिथून आम्हाला 8 वाजता गाडी आहे तर मग तिथे जाणार, आता लेण्या पाहणार, तिथून येणार आणि डायरेक्ट इथून बाग्या वगैरे घेऊन मग ताईच्या घरीच जाणार आहोत आम्ही हे रूम सोडून. तर मग आत्ता सध्या तरी मी जे हॉटेलवरती रूम होती आमची तिथेच होते. आम्ही दोघेही आंघोळ वगैरे करून तिघेही रेडी झालेलो आहोत. तर सोनूचं पण झालं आहे यावरून, तो पण सँडल वगैरे घालून रेडी बसलाय. तर मग चला निघूया, आज पाहूयात अजंठाची लेणी. आणि ब्लॉग कसे वाटत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं अजून तर करून टाका. चला मग निघूया. थांब ना, थांब, एकटा जाऊ नको, पडशील. हां का हळूहळू चालतो रे, खूप पळतो म्हणून. बेल्ट पण घट्ट बांधला त्याचा. घेतला तिकीट? हां. किती तिकीट? 25 रुपये तिकीट आहे. दोन तिकीट घेतला. दौलताबाद किल्ला. Thank you.
हॅलो एवरीवन, परत एकदा तर घरातून निघालो होतो आम्ही मगाशी आणि अजिंठा लेणी पाहण्यासाठी निघालो होतो खरं तर. पण तिथून आम्ही निघालो, एस टी स्टँडला गेलो. एस टी स्टँडवरती चौकशी केली की अजिंठ्याला जाण्यासाठी किती वेळ लागतो, तर आम्ही जिथे थांबलो आहे तिथून आम्हाला अजिंठ्याला जायला जवळजवळ 3 ते 3.5 तास लागणार होते. तर म्हटलं इतका वेळ नव्हता, कारण ऑलरेडी आम्हाला 12 वाजलेले होते आणि 12 नंतर 3-3.5 तासाचा प्रवास करून तिथे जाऊन ते लेण्या वगैरे पाहण्यात पण आमचा वेळ गेला असता. त्यानंतर परत तिथून रिटर्न निघायला, तिथून 3-3.5 तासाचा प्रवास करून परत येऊन आम्हाला आज रात्रीच निघायचं आहे घरी जाण्यासाठी. तर म्हटलं इतका सारा प्रवास करणं शक्य नाही आहे, त्यामुळे आम्ही अजिंठ्याला जायचं कॅन्सल केलेलं आहे. आणि इथे जवळच देवगिरी किल्ला आहे, जो की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवला होता पण लांबून, तर म्हटलं की तो पाहिलेला नाही आहे तर तो बघूयात. आणि तो पाहायला मग 2-2.5 तास लागतात. तर मग तिथून आम्ही रिक्षा केली आणि डायरेक्ट रिक्षाने मग आम्ही हा जो देवबाग किल्ला आहे तर तो पाहायला आलेलो आहोत. तर चला मग तोच पाहूयात आपण, हा देवबाग किल्ला. माकड किती आहेत? काय काय होते? माकड खायला येत आहे. होय का? हा. किती आहेत? दे. हा. मराठी ब्लॉगर प्रियंका. काय झालं? आई पडन का? का आईनी चप्पल घातली नाही? होय का? म्हणून आपण
पुढे अंधार आहे म्हणून लिहिलं नाही तर हे कॅमेरा जर चालू केला ना लाईट तर पूर्ण वटवागळं अंगावर येतील. तिथे एक दरवाजा होता प्रियंका ते वरती हे असंच सगळं पाणी किल्ल्याचं. हे बघ हे पाणी आहे का प्रियंका पूर्ण हे असं पाणी. ए बाळा पडशील तू सना. पूर्ण पाणी असं किल्ल्याच्या साईटवरून सांग प्रिया आपण का माघारी चाललोय. बोल ना सांग ना. सोनू पाणी प्यायला थांबलो. सोनूने खाऊचा पुडा बाहेर काढला. सगळे माकड वरत नाही घाबरला. 20-25 माकड. एकदाच सगळे जाऊन घाबरला. आम्ही रिटर्न चाललो. देवगिरी किल्ला पाहून झाला आणि माकडांमुळे आम्हाला तो अर्धाच पाहता आला, पूर्ण काही पाहता आला नाही. आता आम्ही इथून निघणार आहोत घरी जाण्यासाठी आणि घरून मग आम्ही रात्री निघणार आहोत आमच्या घरी जाण्यासाठी. तर चला मग या व्हिडिओला मी थांबवते इथेच. आय होप हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटापट करून टाका. भेटूया याच्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.